हिंगनघाट शहर के प्रभाग क्रमांक 4 संत ज्ञानेश्वर वार्ड में नागरिकों को हो रही असुविधा। पिछले अनेक सालों से रोड निर्माण नहीं होने से रोड पे गड्ढों का साम्राज्य निर्माण हुआ है। इसके रहते निवासी क्षेत्र के नागरिकों को असुविधाओं का सामना करना पड़ रहा है। पिछले अनेक सालों से प्रभाग क्रमांक 4 संत ज्ञानेश्वर वार्ड या रोड निर्माण कार्य नहीं होने से नागरिकों को असुविधा निर्माण हुई है। निरंतर हो रहे बारिश के कारण रोड पर बने गड्ढों में पानी जमा हो जाने से असुविधा होते हुए क्षेत्र के नागरिकों के लिए यह रोड सरदर्द बना हुआ है। असुविधा के रहते नागरिकों ने हिंगनघाट नगर पालिका को निवेदन देकर समस्या दूर करने की मांग की है, लेकिन अभी तक समस्या का समाधान नहीं हुआ है। गड्ढे में भरे पानी से दुर्गंधी और बीमारियों की शुरुआत परिसर में हुई है। अनेक अपघातों की श्रृंखला निरंतर शुरू रहते हुए प्रशासन अभी अनदेखी करता नजर आ रहा है। हिंगनघाट शहरातल्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये आलो। संत ज्ञानेश्वर वार्ड हा परिसर आहे। हायवे लगतचा मोठा रोड आहे। सर्व्हिस रोड पासून जो आहे लिटिल एंजल स्कूल या शाळेत हा रोड जातो। या रोडवर रोड आहे, पण रोडवर जे आहे मोठ्या प्रमाणात खड्ड्याचं जे जाळं निर्माण झालं आहे, आपण पाहू शकता दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जे खड्डे निर्माण झाले आहे। रवासी क्षेत्रात असलेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात या खड्ड्यांमुळे त्रास होते। मोठ्या प्रमाणात जे अपघाताची श्रृंखलाही या परिसरात सुरू झाली आहे। पावसाळ्याचे दिवस झाले आहे। खड्ड्यामध्ये जे घाण पाणी आहे किंवा दूषित पाणी आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात साचलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण झाली आहे आणि रोगराईची जी शक्यता आहे नाकारता येत नाही। नगरपालिका प्रशासनाला हिंगनघाट नगरपालिका प्रशासनाला रवाजी क्षेत्रातल्या नागरिकांनी गेल्या 2 महिन्यापासून निवेदन दिलं आहे, पण या निवेदन दिल्यानंतरही यांची समस्या दूर झाली नाही आहे। हा जो भाग आहे मोठ्या प्रमाणात नागरिक वस्ती आहे, पण समस्या अजूनही जे आहे जशी ते आहे। आपण हिंगनघाट शहरातल्या संत ज्ञानेश्वर वार्ड प्रभाग क्रमांक 4 मध्ये आलो। प्रभाग क्रमांक 4 मध्ये नगरपालिकेकडून ज्या सुखसुविधा किंवा मूलभूत गरजा ज्या आहे द्यायला पाहिजे, त्या गरजा म्हणजे पूर्ण होत नाही आहे। नागरिकांची मोठी खंत आहे। आपण नागरिकाशी संवाद साधता, नागरिकाचं काय म्हणणं आहे मला सांगा दादा। तुमच्या वार्डात मोठी समस्या निर्माण झाली आहे, काय म्हणणं आहे समस्येबद्दल? पहा, हिंगनघाट तहसीलने जी गटर लाईनचं काम चालू केलं होतं, आज त्याला 5 ते 7 वर्ष झाली आहे। सर्वात पहिले गटर लाईन आमच्या वार्डात सुरू झाली, तेव्हापासून आमच्या वार्डातले रस्ते अजिबात दुरुस्त झाले नाही किंवा बनवले नाही। भरपूर दिवसापासून ह्या रस्त्याची कंप्लेंट देत आहोत आम्ही, रस्त्याची मागणी। दादा मला सांगा, किती दिवस झाले आपण तक्रार दिली आहे नगरपालिकेकडे, पण आपलं जे समाधान व्हायला पाहिजे का ते झालं नाही? आता 15 दिवस झाले रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी अर्ज केला होता सीओकडे। सीओला अर्जाची कॉपी दिली आहे, त्यांनी एक गाडी पाठवली, त्याच्या गाडीमध्ये पूर्णपणे गड्ढे बुजलेले नाही आहे, अधुरे गड्ढे आहे, काही गड्ढे बुजवलेच नाही। ठेकेदार मला सांगा, आम्ही इथे जेव्हा आलो आहो खड्ड्यावर रोडवर जे आहे खड्ड्याचं जाळ निर्माण झालं आहे, या म्हणजे रोड जो आहे जाण्याच्या परिस्थितीचं नाही, त्या संदर्भात काय सांगा? रोड खरंच जाण्याच्या परिस्थितीत नाही आहे, कारण ह्या रोडवर लिटिल एंजल स्कूल म्हणून कॉन्व्हेंट आहे, त्या शाळेच्या गाड्या जवळपास 20 गाड्या इथून रोज जाणं येणं करतात त्या शाळेच्या। आमच्या मार्फत नगरपालिका प्रशासन किंवा स्थानिक प्रतिनिधीला काय म्हणणं आहे? स्थानिक प्रतिनिधीला असं म्हणणं आहे की त्यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन त्वरित हा रोड मंजूर करावा व नवीन बनून रोड नवीन बनून द्यावा। हिंगनघाट शहरात मोठ्या प्रमाणात जो विकास झाला आहे, मोठ्या प्रमाणात विकास झाल्याची जे बात केली जाते किंवा सांगितल्या जाते, त्या संदर्भात काय सांगाल? विकास तर खूप झाला, पण तो मेन रोडनेच झाला। जिथे आवश्यकता आहे त्या तिथे रोड झालेले नाही आहे, म्हणजे जिथे आवश्यकता पाहिजे होती विकासाची ते झाले नाही। जिथे आवश्यकता पाहिजे होती तिथे काही दुर्लक्ष केलं आहे। ज्याला अडचण आहे त्याला ते अडचणीतच ठेवत आहे, आणि लाईनमधल्या लोकांना किंवा मेन लाईनच्या लोकांकडे लक्ष देत आहे। एकूणच आपण हिंगनघाट शहरातल्या संत ज्ञानेश्वर वार्ड प्रभाग क्रमांक 4 मध्ये आलो। प्रभाग क्रमांक 4 मध्ये दयनीय अवस्था रवासाची झाली आहे। मोठ्या प्रमाणात जे रोड आहे त्याला मोठे खड्ड्याचे जाळे निर्माण झाले आहे, तर नळाचं पाणी आहे, नळ येत आहे, नळ आहे, पण नळाला पाणी ज्या प्रमाणात पाणी पुरेसं पाहिजे होतं तसं पाणी येत नाही आहे। म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात मोठी समस्या निर्माण झाली आहे। एकूणच अशी परिस्थिती संत ज्ञानेश्वर वार्डच्या ज्या आहे प्रभाग क्रमांक 4 मध्ये झाली आहे। पण हिंगनघाट शहरातल्या संत ज्ञानेश्वर वार्ड प्रभाग क्रमांक 4 मध्ये आले आहोत। प्रभाग क्रमांक 4 मध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे असुविधा निर्माण झाल्या आहे, रोडमध्ये खड्डे झाले आहेत, तर पाण्याचा जो मोठा प्रश्नही निर्माण झाला आहे। आपल्यासोबत ताई आहे, ताईशी बोलूया, त्यांचं ताई मला सांगा काय जे आहे प्रश्न आपले राहून गेले आहे किंवा दूर होत नाही आहे? आम्हाला नळाचं पाणी वगैरे येत नाही, नळाची पाईप फुटू नये, जाण्यायेण्याचा त्रास होते, दारा गेट समोर आमच्या गड्डे पडले आहे, गड्ड्यात पाणी साचलेले आहे, डेंग्यूचे मच्छर येते याची भीती वाटते, लहान मुलं खेळते, लहान मुलांना आम्ही घराच्या बाहेर निघू देत नाही, ते गाड्या जाते तर गार्डन उडते आमच्या अंगावर, असं
दारावर गार्डन येते, गोटे उडते. मला सांगा, आम्ही जेव्हा इथे आलो तो रस्त्यावर जे आहे खड्ड्याचे जाळं निर्माण झालं आहे, प्रत्येक ठिकाणी खड्डेच खड्डे दिसत आहे. या संदर्भात नगरपालिकेलाही आपण निवेदन दिलं आहे, त्या संदर्भात नगरपालिकेकडून काही कारवाई झाली? काहीच नाही झाली. काय म्हणणं आहे नगरपालिकेला, आमच्या माध्यमातून काय कारवाई व्हायला पाहिजे सांगा. आम्हाला चांगला रोड पाहिजे, गड्डे बुजले पाहिजे, जाण्या येण्याची सुद्धा इथं मोठे मोठे गाड्या जाते, टिप्पर जाते. मला सांगा, हा मोठा वर्दळीचा रोड आहे, या रोडवर एक मोठं कॉन्व्हेंट सुद्धा आहे, इथून मोठ्या प्रमाणात वर्दळ होते. त्या दरम्यान रोडला गड्डेच गड्डे आहे, म्हणजे या दरम्यान कुठले अपघात किंवा कुठल्या असुविधा काय? अपघात होऊ शकते. असं लाईट गेटच्या समोर लाईट आहे, याचे तर लाईट लागत नाही, त्या 8 दिवस झाले लाईट बंद आहे आमच्या दारासमोरचा. नगर परिषदमध्ये अप्लिकेशनही देऊन लाईट लागत नाही. मला सांगा, इथे नळ आले आहे पण नळाला पाणी नाही, ही समस्या पण निर्माण झाली आहे, तुमचं काय म्हणणं आहे? नळाचं पाणी आम्हाला चांगलं येत नाही, खूप बारीक धार राहते, गड्डे फुट, रोड हार्ड रोड असल्यामुळे, हायवे रोड असल्यामुळे पाईप फुटून गेले आहे, गाड्या जाऊ जाऊ त्याच्यामुळे आम्हाला ते पाईप फुटून जातल्यामुळे आमच्या नळाला पाणी नाही येत व्यवस्थित. मला सांगा, पावसाळ्याच्या दिवसात जे आहे मोठ्या प्रमाणात जे खड्डे निर्माण झाले आहे, त्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणात, जे आहे मच्छर किंवा अनेक प्रकारचे, या पावसाळ्याच्या दिवसात मोठी रोगराई निर्माण होण्याची शक्यता आहे का? हो हो, मच्छर खूप आहे, मच्छर खूप आहे, आतमध्ये पण मच्छर खूप येते आमच्या आतमध्ये, आणि आम्हाला पोरं शाळेत नेऊन द्यावं लागते, पायी नेऊन द्यावं लागते, तर कसं पाय चिखल खूप आहे, तर जाण्या येण्याचा रस्ता नाही आम्हाला व्यवस्थित, आमचा रोड व्यवस्थित झाला पाहिजे, आम्हाला हे नळाचं पाणी व्यवस्थित आलं पाहिजे, बाकीचे रोड झाले ना आमचेच का बरं रोड नाही झाला बाया. एकूणच आपण हिंगणघाट शहरातल्या संत ज्ञानेश्वर वाड प्रभाग क्रमांक 4 आलो. मोठा वर्दळीचा रोड आहे, मोठ्या प्रमाणात त्याचे आहे कॉन्व्हेंटची रहदारीसुद्धा होते, पण इथे खड्ड्यावर मोठ्या प्रमाणात जे आहे रस्त्यावर खड्ड्याचे जाळे निर्माण झाले आहे, नागरिकांच्या ज्या सुविधा पाहिजे होत्या त्या मिळत नाही आहे. नगरपालिका प्रशासन यांनासुद्धा नागरिकांनी जे आहे तक्रार केली, पण नगरपालिका प्रशासनानं अद्यापही लक्ष दिलं नाही, अशीच परिस्थिती इथे आहे, त्यामुळे नागरिकांना मोठी असुविधा निर्माण झाली आहे. आपण आलो हिंगणघाटच्या प्रभाग क्रमांक 4 संत ज्ञानेश्वर वाडमध्ये. नगरपालिका म्हटलं म्हणजे मूलभूत सुविधा आल्या आहे, पण इथे नगरपालिकेकडून मूलभूत सुविधेचा जो आहे बट्ट्याबोळ झाला आहे, अशीच परिस्थिती या नागरिकांची आहे. आपण नागरिकांशी संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं आहे, काय समस्या, ताई मला सांगा आपल्या प्रभागात किंवा आपल्या काय समस्या निर्माण झाल्या आहेत? तर रोड दुरुस्त नाही केला, 7 वर्ष झाले या फोडून आहे रोड पूर्ण, नाल्या नाही काही नाही, आणि इतका फोड मेन रोड असून तिथून ट्रॅव्हल्स जड गाड्या असं वगैरे वाहन जात असते, आणि कांडवेटचा रस्ता असल्यामुळे मोठ्या प्रमाणे जे आहे वाहतूक, मोठ्या प्रमाणात वाहतूक वर्दळीचा रस्ता, वाहतुकीचा रस्ता आणि खरडे मोठ्या प्रमाणात पडलेले आहे. पण आम्ही त्या नगर परिषदमध्ये निवेदन देऊन सुद्धा ते दरवर्षी, मला सांगा ताई, निवेदन देऊन किती दिवस झाले नगरपालिकेकडे? 1 महिना झाला आता, तरी पण आपली जी समस्या आहे मार्गी लागली नाही? नाही नाही नाही, अजूनपर्यंत तर नाही लागली. काय म्हणणं आहे, ही समस्या मार्गी लागली पाहिजे नगरपालिकेला किंवा जनप्रतिनिधी आहे त्यांचं, त्यांना काय म्हणणं आहे आमच्या माध्यमात? त्यांना एवढंच म्हणणं आहे का आमचा रोड आता 7 वर्षापर्यंत फोडलेला आहे, तो दुरुस्त करून, म्हणजे 7 वर्षापासून आपला रोड नाही झाला, आपल्या सुविधा ज्या आहे मिळाल्या नाही, नाही मिळाल्या नाही, आणि त्या नाल्या पण नाही आहे, असे पाणी जायसाठी काहीच नाही, डासांचा त्रास होत आहे. काय म्हणजे मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला, त्याच्यामुळे रोगराई निर्माण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात पावसाळ्याच्या दिवसात होऊ शकते, काही नाकारता येत नाही. इथं खड्डे पडून आहे, खड्ड्यात पाणी आहे साचलेलं पूर्ण, आणि त्याच्यामुळे कीटाणू नाश हे होते कीट. असं सांगण्यात आलं का मोठ्या प्रमाणात पाईपलाईनचा आहे, ते नळाचा प्रश्न मोठा आहे आपला? मुळात नाही का, पाणीच नाही येत नळाला, पाईपलाईन आहे पण पाणी नाही येत, पाणी नाही आहे. एकूणच आपण हिंगणघाट शहराच्या संत ज्ञानेश्वर वाडात आलो, संत ज्ञानेश्वर वाडातील रहिवाशांच्या मोठ्या प्रमाणात जो आहे प्रश्न निर्माण झाला आहे, नागरिक सुविधा ज्या आहे पाहिजे होत्या तशा मिळत नाही, खड्डे झाले आहे मोठ्या प्रमाणात, रहिवाशांच्या रस्त्यावर खड्डे झाले आहे, नळ आहे पण नळाला पाणी येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात नगरपालिके मुख्य अधिकारी किंवा नगरपालिकेला या संदर्भात निवेदनही दिले आहे, पण त्यांच्या निवेदनाची अजूनपर्यंत दखल घेण्यात नाही आली, असंच इथेल महिला नागरिका यांचं म्हणणं आहे. एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनरकर की रिपोर्ट.